गौरीचं महत्व लक्षात आलंय ना तुझ्या? आज माझी पहिली मंगळागौरी, म्हणजे माझ्या सौभाग्याचं पर्व सुरू होणार. आणि तुझं उद्यापन, म्हणजे आज रात्री नंतर तुझ्या सौभाग्याचं पर्व संपणार. चुकती आहेस तू. उद्यापनाचा खरा अर्थ तुझ्या लक्षातच नाही आलाय. मंगळागौरीच्या पहिल्या पूजेपासून सुवासिनीची तपश्चर्या सुरू होते, जशी आज तुझी सुरू होणार आहे. आणि उद्यापनाच्या वेळी तिला त्याचं फळ मिळतं, जे आज मला मिळणार आहे. अगं सावे, झाली का पूजेची तयारी? हो आई, झाली सगळी तयारी. पण तू कुठे तयार झालीयस? अगं आता येतील पूजेच्या बायका, चल आपण तयारी करूया तुझी. ये ये. सावीचं बोलणं नको मनावर घेऊस. अगं कावळ्याच्या शापाने कधी गाय मरते का? आणि तसंही मागे तुम्ही दोघींनी वटपौर्णिमेची पूजा एकत्र केली होतीत ना, तेव्हा वट सावित्री तुलाच पावली होती. बघ, आजही मंगळागौर तुलाच पावणार आहे आणि विजय फक्त तुझा होणार आहे. वहिनी, खर तर मुलीच्या मंगळागौरीचं उद्यापन आहे. आम्ही दोघांनी यायला हवं होतं, पण हे नाहीयेच सध्या इथे. खरं तर त्यांची इतकी धावपळ चालू असते ना, महिन्यात ना जेमतेम 4-5 दिवस असतात घरी. आई अगं नको इतकं स्पष्टीकरण देऊस. तू आलीस हेच खूप आहे माझ्यासाठी. सावे, तू पहिल्यांदा मंगळागौर पूजली होतीस ना, केवढीशी होतीस ग. पूजेचा अर्थ सुद्धा कळत नव्हता तुला. पण तरीही आजवर निष्ठेनं हे व्रत करत आलीस. आई अगं वाईट याच गोष्टीच वाटतंय का, कि मी ज्यांच्यासाठी मंगळागौर पूजली त्यांच्या समोर मंगळागौर कधी झालीच नाही. लग्नानंतरचा पहिला श्रावण आला तेव्हा हे मुंबईला होते, मग परदेशात गेले. हे परत आले तेव्हा वाटलं निधन उद्यापन तरी थाटात होईल ग. ते परत आले तेच श्रावण उंबरठ्यावर असताना, मग आषाढी अमावस्येच्या गडद अंधारात कोणीतरी चोर पावलाने त्यांच्या मनात प्रवेश केला आणि मग आपल्या सगळ्यांसाठी ते अनोळखी झाले. आता कधी हा गडद अंधार सरेल आणि कधी ते आपल्याला ओळखत येतील, देवीलाच ठाऊ. सावे, अगं श्रावणात कस अंधाराचा आणि उजेडाचा खेळ चालू असतो. माणसाच्या आयुष्याचंही अगदी तसं आहे ग. त्याच्या आयुष्यात ना कधी कधी निराशेचा अंधार दाटून येतो आणि मग अचानक एक आशेचा किरण दिसायला लागतो. तू बघ, मंगळागौरीच्या कृपेने तुझ्या आयुष्यातला अंधार कायमचा दूर होईल. खरच. आणि आता अजिबात रडायचं नाही, आता फक्त हसायचं. हस पाहू. सावे, हे बघ, हे तुझ्यासाठी आणले. आणि चला आता पूजेची वेळ होत आली आहे, तयारी करायला हवी ना. चल.
किती सुंदर दिसते ना माझी बहीण, जणू काय लक्ष्मी चाली आहे पृथ्वी तलावर असाच भास होतोय. आपल्या शर्मिला समोर ती भिक्कारडी सावी, लंकेची पार्वती शोभेल. शोभते कसली, सगळ्यांच्या समोर शोभाच होणार आहे तिची. शोभा तिची नाही आपली झालीये. अगं सावे, किती सुंदर दिसतेस तू. माझ्याच मेरीची दृष्टी लागेल तुला. आता अजिबात काळजी करायची नाही हा. आता कुठलीही इडापिडा तुझ्या आजूबाजूला सुद्धा फिरकू शकणार नाही. ताई, एरवी सावीचं वाईट व्हावं म्हणून प्रार्थना करतेस आणि आज तिला दृष्ट लागू नये म्हणून तीट लावलीस तू. तुझ्या बहिणीला दृष्ट लागू नये असं नाही वाटलं तुला सावे? हा ताईत तुळसाक्कर दिलंय. ही तीट खास सावीसाठी आहे, दुष्ट नजरेपासून तिचा बचाव करण्यासाठी नाही. सगळी दुष्ट नजर तिच्याकडे वळावी म्हणून. दुष्ट प्रवृत्तीपासून हा ताई तुझं संरक्षण करे. नीट सांभाळ ना ह्याला. आणि माझ्या लाडक्या बहिणीसाठी खास ते. आणि हो, खेळताना जपून राहा. कितीही जपलं तरी आता जगातली कुठलीही शक्ती सावीला माझ्यापासून वाचवू शकणार नाही. जा पूजेला बस. पुरी तुझी माय भक्ती करी ओ वाळू सोनिया ताटी रत्नांचे दिवे माणिकाच्या वाती ओ वाळू मोती ज्योती भावे करू आरती नाहुनी माखुनी गुण्याने बैसली नाना परीचे अलंकार ल्याईली पाटावाची चोळी क्षीरोदकने सली आरती मंगळा गौरी वशी काशी आपुरी तुझी माय भक्ती करी ओ वाळू सोनिया ताटी साडीचे तांदूळ मुगाची डाळ आळण किचडी नारी आपुल्या पती नागी सेवा करी ती फार आरती मंगळा गौरी वशी काशी आपुरी तुझी माय भक्ती करी ओ वाळू सोनिया ताटी.
आता तुम्ही कुठे केव्हा आणि कधी स्टार प्रवाह वाहिनीवरचे संदे व्हिडिओ बघू शकता, ते भी तुमच्या सहकुटुंब सहपरिवारासंग। त्यासाठी फक्त स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा।